राहुरी शहरातील डॉक्टर रमेश सिंह दाम्पत्याला मंगळवारी रात्री महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळ 5 चोरट्यांनी मारहाण करून लुटलं. त्यांच्याजवळील रोख रकमेसह 38,000 ऐवज त्यांनी काढून घेतला. मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास राहुरी शहरातील डॉक्टर रमेश गणपत रणसिंग आणि त्यांच्या पत्नी मनीषा तसेच भाचा हे नगरला मोटरसायकलवरून जात असताना कृषी विद्यापीठाजवळ 5 जणांनी त्यांना मारहाण केली. मनीषा यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्र, पर्समधील 8,000 रुपयेही चोरट्यांनी काढून घेतले. चोरट्यांच्या तोंडाला कापड बांधलेलं होतं. हे चोरटे आपापसामध्ये मराठीत बोलत होते. सोनई फाटा ते वरवंडी या दरम्यानचा रस्ता हा लुटारूंचा अड्डा असल्यानं पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, तसंच या चोरट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मी डॉक्टर रमेश गणपतराम सिंग राहुरीहून 9:30 वाजता नगरकडे जाण्यासाठी निघालो, तर एक्झॅक्ट 9:40 सुमारास विद्यापीठ गेटपासून साधारण 1500 मीटर अंतरावरती या ठिकाणी आम्हाला 2 मोटरसायकल्स, एका गाडीवर 2 जणं, दुसऱ्या गाडीवर 2 जणं, असे 4 जणांनी अडून आमच्या मिसेसला मारहाण करून, तसेच मलाही मारहाण झाली या ठिकाणी. त्याच्यानंतर आमच्या जवळचं ज्या मिसेसच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र त्या ठिकाणी त्या चोरट्यांनी काढून घेतलं, हिसकून घेतलं. त्याच्यानंतर मिसेसची पर्स या ठिकाणी हिसकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण 8,000 पैसे होते, ते सुद्धा त्यांनी लंपास केले. त्याच्यानंतर मी स्वतः हायवेवरती ट्रकला, बऱ्याच ट्रकला हात केले, कोणी मदतीला या ठिकाणी आलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते चोर त्या ठिकाणी पळून गेले. चोर हे मराठीत बोलत होते, त्यानंतर तरुण वयातले होते. त्याच्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फडके त्या ठिकाणी त्यांनी बांधलेले होते, त्याच्यामुळं ओळखण्याचा प्रश्न येत नाही. आणि ह्या मारामारीचे त्या त्यांच्याकडं लाकडी दांडक्याचं हत्यार होतं आणि ते पाठीमागून मारण्यास सुरुवात करत होते. ते गाडीचा नंबर तुम्ही बघितला नाही? गाडीचा नंबर नाही, गाडीचा नंबर आम्ही बघू शकलो नाही. कोणत्या प्रकारची गाडी होती ती? 2 मोटर कंपनी, कोणत्या कंपनी नाही सांगता येत. याविरोधात तुम्ही तक्रार दाखल केली का? तक्रार दिली ना, तक्रार त्या स्पॉट नंतर आम्ही त्या ठिकाणी 10ची गाडी आली, पोलीसची पण गाडी आली, तक्रार या ठिकाणी आपण रिचर दिलेली आहे. या घटनेसंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सी24 तास साठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, राहुरी.